रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने ब्रिटनमधून 100 टनाहून अधिक सोने देशात परत आणले आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. खरे तर 1991 नंतर प्रथमच RBI ने ब्रिटनमधून 100 टनाहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. या मौल्यवान धातूचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्टॉक मध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ताज्या आकडेवारीनुसार मार्च अखेर RBI कडे 882.1 टन सोने होते. यातील 413.8 टन सोने रिझर्व्ह बँकेने परदेशात ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात RBI ने आपल्या साठ्यात 27.5 टन सोन्याची भर घातली होती. 1991 मध्ये भारताला परकीय चलनाच्या संकटाचा सामना करावा लागला, ज्यामुळे सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कडून मदत मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. त्यावेळी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मानले गेले. आता 3 दशकानंतर परदेशात ठेवले ते सोने देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहे. हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब असल्याचे अनेक अर्थतज्ञांचे मत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, ब्रिटन.